मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सकाळच्या सुमारास एकूण तीन अपघात झाले यात सहा ते सात वाहने बाधित झाली दोन ट्रकमध्ये चालक अडकल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेने एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली मात्र बाधित वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात बचाव पथकाला यश आले अपघातांमध्ये दोन जण जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर ट्रकवरील चालकाने ट्रक अतिवेगाने चालवल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील कंटेनरला पाठीमागून ठोकर मारून अपघात केला यानंतर दुसऱ्या अपघातात कंटेनरवरील चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील वाहनाला पाठीमागून ठोकर मारून अपघात केला या दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करत असतानाच कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील कारला ठोकर मालाने या कारची त्यापुढे पिकअपला ठोकर लागून अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे